नमस्कार. निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंपूर्ण उपचारांविषयी जाणून घेतोय, ज्यामध्ये केवळ नैसर्गिक ऊर्जेद्वारे कुठलाही असाध्य आजार बरा होऊ शकतो. आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर, मागच्या भागामध्ये आपण संधिवात या विषयावर बोलत होतो. संधिवातामध्ये बरेचदा असं बघितलं जातं की महिलांना हा जास्त प्रमाणात आजार झालेला दिसून येतो, तर त्याविषयी काय सांगाल? आता जसं तुम्ही म्हणाल तसं ओव्हरऑल पण जर बघितलं ना, तर महिलांचं प्रमाण हे रुग्णांच्या संख्येमध्ये महिलांची संख्याही जास्त आहे. आणि संधिवातासारख्या गोष्टी, सांधेदुखी, संधिवात याच्यामध्ये देखील महिलांचा आकडा हा सगळ्यात जास्त आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये महत्त्वाचे बरेच फॅक्टर्स आहेत. त्यातला एक म्हणजे पोषक द्रव्यं जी आहेत ती कमी मिळतात, स्वतःकडे होणारं दुर्लक्ष असं मी म्हणेन. कारण जर अगदी आपला जरी विचार केला तरी सर्वप्रथम असतं ते कुटुंब असतं. नवरा, सासू सासरे, मुलं आणि त्यांच्या सगळ्या मागे ती स्त्री पळत असते. काहीही कुणीही आलं, येणं जाणं जे असतं त्यांचं सगळं बघणं, आणि त्याच्यामध्ये स्वतःला जे काही आहे ते सगळ्यात कमी महत्त्व जे ते स्वतःला दिलं जातं. सगळ्यात शेवटी ती स्वतःला ठेवते आणि त्याच्यामुळे माझ्या जेवणाची वेळ जोपर्यंत येते किंवा सगळ्यांचं करून झाल्यानंतर आता मी घेणार आहे तोपर्यंत जर समजा काही आलं तर ते पान सारलं जातं आणि ते काम केलं जातं. बऱ्याच वेळेला असं होतं की ती भुकेची जी वेळ असते ती निघून जाते आणि मग त्याच्यानंतर ते ढकललं जातं. त्याच्यामुळे देखील व्यवस्थित पचन न होणं वगैरे ह्या गोष्टी होतात. संध्याकाळी किंवा रात्री जर तुम्ही बघितलं तर सगळी कामं उरकून सगळ्यांना अंथरुणात पाठवते ती, पण ते सगळं मग हे राहिलं, मग ते राहिलं, मग उद्याची दुधाची पिशवी बाहेर लावायची राहिले, मग अशा अनेक गोष्टी अगदी झोपेपर्यंत ते सगळं चालू असतं. त्याच्यामुळे अंथरुणावरती यायला उशीर होतो. अंथरुणावरती आल्यानंतर पण डोक्यामध्ये इतके अनंत विचार असतात, उद्याचं प्लॅनिंग असतं. त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना की साऊंड स्लीप जी व्हायला पाहिजे ती पण तिची होत नाही, कारण तिच्या मागे बऱ्याच व्याप असतो. त्याच्यामुळे साऊंड स्लीप न झाल्यामुळे जे आपण म्हणतो की ती जी काही एनर्जी ती वापरती आहे ती भरून येण्यासाठी जी शांत झोप पाहिजे, शरीराला रिलॅक्स व्हायला पाहिजे ना शरीर, तर ते भरून काढेल, तर ते पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. जर उद्या कुणाला तरी लवकर उठून जायचं असेल, कुणाची तरी मीटिंग असेल, मुलांच्या परीक्षा असतील, तर आई त्यांना उठवते. कितीही गजर लावा, काही लावा, त्यांना आईनी उठवावं लागतं, नवऱ्याला बायकोनी उठवावं लागतं, सासूसऱ्यांची काळजी तिला घ्यावी लागते. आणि त्याच्यामुळे ह्या अनंत विचारांमध्ये तिचं स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि तो सतत कुठेतरी ताण असेल, जो ताण म्हणून घेतला जात नसेल पण कुठेतरी शरीरावर, जे आपण म्हणतो बघा की मन आणि शरीर ह्याचं जे आपण म्हणतो की तो दुवा आहे आणि त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो, तो वेगवेगळ्या भावभावना ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जशा स्टोअर होत असतात. आपण चक्रांबद्दल मागे बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या भावना वेगवेगळ्या चक्रांमध्ये स्टोअर होतात, तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या साठवलेल्या गोष्टी वेगवेगळ्या सांध्यांमध्ये देखील स्टोअर होत असतात. म्हणजे शरीर हे फक्त शरीर नाही आहे, तर त्याच्यामध्ये इमोशन्स पण आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आता जसं आपण म्हणालं की काही काही वेळेला तुम्ही डिस्टर्ब झालात तर तुम्हाला पोटात मुरडा भरतो किंवा लूज मोशन होतं किंवा पोटात गळे येते किंवा पोटात गोळा येतो, काही काही वेळेला तुम्हाला धडधडतं, म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या भावना वेगवेगळ्या चक्रांमध्ये जशा साठतात आणि तिथे तुम्हाला फिजिकल लेवलला त्याचा इम्पॅक्ट जाणवतो, तसंच वेगवेगळी इमोशन्स ही वेगवेगळ्या सांध्यांमध्ये देखील साठत असतात. तर ही साठवणूक पण ती करत असते, स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे होणारे हॉर्मोनल चेंजेस. दर महिन्याला जे मासिक धर्म जो आहे त्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर चेंजेस होत असतात, त्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम खर्च होत असतं, शिवाय इमोशनल ह्याच्यातनं ती जात असते, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भरून येत नाहीत. ते जे शरीराला लागतं, शरीराला वापरावं लागतं, तर ते भरलं गेलं पाहिजे ना, तर ते भरलं जात नाही. आणि त्याच्यामुळे जर आता तुम्ही जाहिराती बघितल्या तर पूर्वी होतं की 40 नंतर कॅल्शियम घ्या आणि हे करा आणि ते करा, आता जर जाहिराती 30 पर्यंत आल्यात म्हणजे 30 झालं ना तुमचं तर मग आता करा कॅल्शियम सुरू, तर काय आहे. तर ह्या जाहिराती आपल्यावरती सतत ते बॉम्बार्डिंग करतात आणि आपल्याला ते तसं वाटायला लागतं आणि आपण तसं करायला लागतो. नो डाऊट आपली जीवनशैली जी आहे ती देखील चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आपण खूप प्रमाणात खर्च करतो आहे ते मिळवत नाही आहे. तर त्याच्यामुळे स्वयंपूर्ण उपचार काय करतं, तर ते जे तुम्ही खर्च केलं ते तुम्हाला द्यायचा देण्यासाठी मदत पण करतं. आणि ते तुम्ही कसं जपून ठेवा त्याच्यासाठी तुम्ही आहारात काय बदल करा, तुम्ही काय व्यायाम करा. जसं आपण मागच्या भागात म्हटलं की छोटे छोटे वॉर्मअप च्या गोष्टी, सूर्यनमस्कारासारख्या गोष्टी, मार्चिंग सांगतो आपण, कदम ताल, एका जागेवर उभं राहून फक्त पाय सावकाश वर खाली केलं तरीही सगळ्या मसल्सना चालना मिळते मुळात. त्याच्यामुळे तुमच्या मूलाधार चक्राला चालना मिळते.
त्याच्यातले जे दोष आहेत ते जायला मदत होते. म्हणजे तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करत असता पण तुमच्या चक्रांना देखील त्याचा उपयोग होतो. तशा पद्धतीची एनर्जी जी आहे ती तुम्हाला मिळायला लागते आणि तुमची बोन्स आणि तुमचे मसल्स स्ट्रॉंग व्हायला मदत होते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील आपण सांगत असतो आणि त्या माध्यमातून आपण सगळेच त्रास हे घालवायचा प्रयत्न करत असतो. जसं आपण प्रेक्षकांनाही सांगतो, दुधासारख्या गोष्टी सांगतो की दूध हे अत्यंत गरजेचं आहे. झोपेसाठी सांगतो आपण की झोपताना आधी सगळं दिवस बंद करा, जे जे घडलं त्याच्यासाठी थँक्यू म्हणा, काय करायचं ते उद्याचं उद्या बघू उठल्यानंतर. सगळे दरवाजे बंद करा आणि शांत झोपा. या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की पण हे केल्यानंतर त्याचे फायदे खूप मोठे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो. आणि संधिवात जे आपण बोलतो आहे आत्ता, तर संधिवातासाठी पुरुष पेशंट पण आपल्याकडे येतात पण त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. महिलाच पेशंट जास्त आहेत आणि आत्ता त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आहे. नक्कीच डॉक्टर, मला वाटतं की आपला प्रेक्षकवर्ग जो असेल, विशेष करून स्त्रिया प्रेक्षकवर्ग जो आहे, तो हे ऐकत असेल तर कॉन्शियसली स्वतःवरती विचार केला जाईल आणि दिवसभरात बाकीच्यांचं सगळ्यांचं करताना आणि एवढे व्याप संभाळताना सुद्धा स्वतःचा विचार करण्यासाठी 5 मिनिटं तरी नक्की दिली जातील, कारण जी खूप महत्त्वाची आहेत. हे यातनं आपल्याकडनं आता आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शनातनं कळलेलं आहे. असे काही अनुभव असतीलच तुमच्याकडे की ज्याच्यात संधिवात झालेला स्त्रियांविषयी किंवा त्यांच्या आजाराविषयी काही बोललं गेलं आहे किंवा? निश्चितपणे आहेत. परांजपे मॅडमचा एक अनुभव मी तुम्हाला दाखवते आता, आपण दाखवू प्रेक्षकांना आणि बोलू. नमस्कार, मी शिल्पा प्रकाश परांजपे. 2015 ऑक्टोबरपासून मला संधिवाताचा खूप त्रास सुरू झाला. संपूर्ण शरीराला माझ्या सूज आलेली होती. मी कुठलीच हालचाल करू शकत नव्हते. मला माझी वेणी घालता येत नव्हती, मला साडी नेसता येत नव्हती, मला इव्हन जेवताना पण भात वगैरे मला नीट खाता येत नव्हता. आणि आयुर्वेदिक किंवा इतर ॲलोपॅथीची वगैरे औषधं घेतली मी. वर्षभर ट्रीटमेंट केल्यानंतरसुद्धा मला काही फार फरक पडला नाही. अशा वेळेला मला माझ्या मेहुण्यांनी सुचवलं की तुम्ही निरामयची ट्रीटमेंट घेऊन बघा. आणि त्याप्रमाणे मी निरामयची ट्रीटमेंट सुरू केली आणि 2-3 महिन्यामध्येच मला खूप फरक जाणवला. आणि माझी कामं आता मी माझी कामं स्वतःची स्वतः करू शकते. माझ्या हातापायांची सूज वगैरे खूप कमी झाली सर्व. माझी मी कामं सगळी आता करू शकते. मला वेणी घालता येते, मला साडी नेसता येते, मी बाहेर फिरू बी शकते. मला जिनेसुद्धा चढता येत नव्हते पण आता मी मला जिने चढण्यातसुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही. आणि अशा प्रकारे मी आता पूर्णपणे जवळजवळ पूर्णपणे व्याधीमुक्त झालेली आहे. याबद्दल मी निरामयचे खूप आभार मानते. शिल्पा परांजपे यांचा आपण आत्ताच अनुभव ऐकला. डॉक्टर काय सांगाल? आता जे आपण संधिवाताबद्दल बोलतो आहे तर याच्यामध्ये तेच होतं की सगळे सांधे आखडायला लागतात, सूज येते, दुखणं होतं आणि तुमच्या मुवमेंट रिस्ट्रिक्ट होत जातात. जसं त्यांनी सांगितलं की 2015 त्या सगळं सहन करतात आणि आपल्याकडे आल्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागल्या. म्हणजे 2 वर्ष ट्रीटमेंट चालू आहे आणि आता बरं वाटतं हाही अनुभव आपण ऐकला आणि काही महिन्यांमध्ये बरं वाटायला लागलं हाही अनुभव आपण ऐकला. पण याच्यामध्ये हा बदल फरक काय असतो? कारण त्रास जरी सेम असला तरी त्याची तीव्रता ही वेगवेगळी होती आणि गोष्टी किती साठल्या आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं त्या निघायला किती वेळ लागणार आहे. कारण जसं आपण म्हणलो की आज दुखणं तुम्हाला संधिवात आहे, मला संधिवात आहे, पण तो केव्हापासून मी कॅरी करते आणि केव्हापासून मी ते दोष साठवायला सुरुवात केली हे आपल्याला माहीत नसतं. तर गोष्टी जितक्या साठलेल्या आहेत तितका त्याला निघायला वेळ लागत असतो. आता त्या सगळं करू शकतात जसं त्यांनी सांगितलं. आणि ज्या बायका साडी नेसणाऱ्या असतात त्याच्या घरच्यांना, आईला साडीमध्ये बघणं ही तीच आई वाटते. आणि मला आठवतं आहे रिसबुड म्हणून आमच्या पेशंट होत्या, त्यांचं पण खांद्याचं हाड मोडलेलं होतं आणि चुकीचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावे लागले. सतत गाऊन किंवा अशा गोष्टी घालाव्या लागायच्या सर घरी जाऊन ट्रीटमेंट करायचं तेव्हा. आणि जेव्हा त्या बऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी साडी नेसली खूप काळाने, तेव्हा त्यांची मुलं त्यांना म्हणाली की आई तू आज आम्हाला आई वाटतीस. तर असेही काही अनुभव असतात. नाही, खरोखरच 2-3 अनुभव आतापर्यंत आपण जे स्त्रियांच्या विषयी ऐकले तर त्यांनी हेच सांगितलं की मी माझी फणी आणि साडी करू शकले किंवा वेणी फणी आणि साडी. तर हे किती महत्वाचं आहे की आणि त्या प्रत्येक जण असं म्हणाले की त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास आला की दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे खरं कसं होतं. हा आत्मविश्वास महत्वाचा आहे. जेव्हा पेशंट पहिल्यांदा येतो तेव्हा तू बरा होऊ शकतोस हे कुठेच सांगितलं जात नाही, कारण ह्याला सोल्युशन कुठे नाही आहे ठोस असं. पण इथे सांगितलं जातं की नाही तुम्ही बरे होऊ शकता, तुम्ही बरे होणार आहात, सो आजपासून तुम्ही बरं होण्याचा विचार करा. आणि तिथून तो माणूस बदलायला सुरुवात होते, कारण हेच त्याला ऐकायचं असतं, तो त्याच्यासाठी आतुर असतो आणि हे त्याला कुठेही मिळत नसतं. आणि कसं होतं, आपण नुसतं सांगत नाही, जसजसे उपचार पुढे पुढे जातात तसं त्याला अनुभवही यायला लागतो की हे बोलता येतही आणि मला अनुभवही येतोय. त्याच्यामुळे हा आत्मविश्वास द्विगुणित व्हायला मदत होते.
असा आत्मविश्वास ढासळलेला किंवा असा कोणता अनुभव तुमच्याकडे आहे का की ज्या अगदीच म्हणजे खूप त्यांना त्रास झाला आहे आणि आत्मविश्वास गमावून बसल्यात, तर अशा कोणाचा अनुभव तुमच्याकडे? म्हणजे बऱ्यापैकी डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि सगळे होप सोडलेल्या अशा आपल्या एक बँगलोरच्या पेशंट होत्या आणि त्या आपल्याकडे आल्या आणि त्या कशा बऱ्या झाल्या, त्या किती त्रासातनं गेल्या होत्या त्यांनी सांगितलंय, ऐकूया आपण. नमस्कार, मी मोनिका प्रशांत पाटील, बँगलोरला असते मी आणि मला 10 ते 15 वर्षापासून आमवाताचा त्रास आहे आणि मी खूप म्हणजे त्यावेळेस इलाज केले. मी पेनकिलर खाल्ले आणि त्याचा मला 2 वर्षातच खूप असर झाला, म्हणजे की त्या पेनकिलरही काम करायच्या नाही, त्यामुळे मग शरीर ऑटोमॅटिक अकडायला लागलं. पूर्ण जे छोटे मोठे सांधे होते ते सगळे अकडून गेले आणि पूर्ण मी बेडरिडन होऊन गेले. 2 वर्षातच माझी कंडिशन खूप वाईट होऊन गेली आणि माझं सगळे कामं बंद होऊन गेले. मी टेक्सटाईल डिझायनर आहे स्वतः, मी डिझायनिंगचे कामं करायची, सगळं माझं स्टॉप झालं आणि मुलगी माझी त्यावेळेस 2 वर्षाची होती आणि सगळं हे झाल्यामुळे डिस्टर्ब झालं माझं म्हणजे परिवारच. एक दिवशी असंच माझी आई मला कॉल केला आणि तिने सांगितलं, काय झालं आहे तुला? मी काही न बोलता ती मला भेटायला आली आणि त्यावेळेस तिने माझी कंडिशन बघितली की बुवा आता ही काही राहत नाही. आम्ही मग त्यावेळेस खूप इलाज चालू केले, आयुर्वेद केला, ॲलिओपॅथी केली, अजून काय असेल ते इलाज केले आम्ही. 7-8 वर्ष म्हणजे पैसेही खूप खर्च केला आणि सगळं करूनही माझा काहीही उपयोग झाला नाही. आणि मी टी व्ही बघत असायची, टी व्ही बघायलाही मला त्रास व्हायचा, पण मी निरामयचे प्रोग्राम मी जेव्हा बघायला लागली, चांदोरकर सर तेव्हा मुलाखतीला असायचे, तर मी खूप मनात विचार केला की आपण जावं आणि ट्रीटमेंट घ्यावी तिथे, पण नाही जाऊ शकायची मी की मला नेईल कोण. मग मी एक वेळा तसंच मिसांना म्हटलं, चला आपण चिंचवडला जाऊया, तर मला स्वयंपाक करता यायचा नाही, कणिक भिजवता यायची नाही, काहीच करता यायचं नाही, मुलीलाही सगळा त्रास व्हायचा. तशा ह्याच्यातही आम्ही आलो इकडे, त्यावेळेस मला चालताही येत नव्हतं, असं हात धरून आणलं तरी. आणि ट्रीटमेंटला मी इथे मॅडमला पहिल्यांदा भेटले आणि ट्रीटमेंटला सगळं पहिल्या आधी हिस्ट्री सांगितली, तर मॅडम बोलल्या, तू आता रडायचं नाही, काहीच करायचं, मला बोलताही यायचं नाही, अक्षरशः मी रडत होती. तर मॅडम बोलल्या, तू रिलॅक्स हो आणि काही विचार करू नको, तू चांगली होणार आहे आणि बस एवढाच विचार कर. आणि पहिल्याच ट्रीटमेंटने त्यांनी मला ट्रीटमेंट दिली, मी स्वतः माझी बाहेर आली आणि मग मी नंतर बँगलोरला चालले गेले. ट्रीटमेंट घेत 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 2-3 महिन्यात नंतर मला फरक जाणवायला लागला. पहिले युरिनमध्ये मला फरक जाणवला, तो इलाज झाला. नंतर मग नाकाचं माझं हाड वाढलं होतं, ते नाकात मला एकाच नाकाने श्वास घेता यायचा, मग ते छिद्रही ओपन झालं. असे वेगवेगळे अनुभव यायला लागले आणि सगळे हळूहळू एवढी मोठी लिस्ट होती ती सगळी कमी झाली. आणि मला माहिती आहे मी आता लवकरच याच्यातनं बाहेर पडणार. आत्ताच आपण मोनिका पाटील यांचा अनुभव ऐकला. खरोखरच 12-13 वर्ष त्रास सहन केल्यावरती त्यांना निरामयमध्ये आल्यावरती त्यांनी सांगितलं जसं की नवीन जीवन मिळालं. डॉक्टर, त्याविषयी मला चर्चा करायची, पण त्यापूर्वी संधिवाताच्या ऐवजी त्यांनी आमवात असा एक शब्द वापरला कायम, तर ह्यात काय फरक आहे? म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी ही गोष्ट अवघड आहे समजून घ्यायला. ऍक्च्युली जसं आपण मागच्या भागामध्ये म्हटलं होतं की सप्त धातू तयार होतात अन्नापासून, रस, रक्त, मांस, मेद, हे सप्त धातू तयार होतात. हे धातू तयार होत असताना जर काही चुकीच्या पद्धतीने तयार झालं तर त्याच्यापासून आम निर्माण होतं, साईड इफेक्ट असं म्हणू शकतो आपण त्याला. तर तो आम जो आहे त्याचं शरीराला काय करायचं ते कळत नाही, कारण तो तसा आहे पण वापरता येत नाही. म्हणजे पुढच्या धातूसारखा आहे तो, पण पुढचा धातू नाही, अर्धवट काहीतरी झालेला आहे, त्याला आम असं म्हटलेलं आहे शास्त्राने. तर ह्याच्यात ह्या आमाचा रूपांतर पण संधिवातासारखंच तो सांध्यांमध्ये जाऊन साठतो आणि त्याला आमवात असं म्हटलं जातं. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं तसं दुखण्याचा जर तुम्ही प्रकार पाहिला तर तशाच पद्धतीचा, सगळे सांधेच आखडायला लागतात. अशा याला काही जॉईंट्सना लालसरपणा येतो, सूज येते आणि तिथे खूप दुखणं असतं. अशा लोकांना काही वेळेला आंबट गोष्टी खाल्ल्यानंतर त्यांचा त्रास वाढू शकतो, कारण तशा पद्धतीच्या काही इंटेक गेला तर त्या गोष्टी परत त्यांच्या उफाळून येऊ शकतात.
आणि यांनी देखील म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की त्या बेडरिडन होत्या, त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांची मुलगी खूप लहान होती आणि त्यावेळेला त्या घरातलं काहीही करू शकत नव्हत्या. म्हणजे तो एक गिल्ट आहे ना, एका आईला तो नक्कीच असतो की आपण आपल्या बाळाचं व्यवस्थित करू शकत नाही आणि तो गिल्ट होता. त्यांनी म्हणजे आता संसारात ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागत होतं. कणिक मळता येत नव्हती त्यांना, त्याच्यामुळे पुढची प्रोसेस करणार कशी, कणिक मळता येत नाही, लाटणं भाजणं या सगळ्या गोष्टी हे होत्या. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्या अवलंबून होत्या. आणि आता म्हणजे जेव्हा त्या आपल्याकडे पोचल्या तेव्हा त्यांची मुलगी मला वाटतं 8वी 9वीत होती, म्हणजे इतका काळ. त्याच्यामुळे कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं की मी काही करू शकत नाही आणि मी सगळ्यांवरती ओझं आहे. वेराज त्या उच्च शिक्षित होत्या आणि सगळं होतं, पण करू कुठे काय शक्ती आहे, म्हणजे शिक्षणाचा आणि सगळ्याचा उपयोग काही नाही, आर्थिक हातभार काही नाही, उलटं माझ्यासाठी पैसे जात आहेत आणि माझा कुणाला काही उपयोग नाही. ही जी भावना आहे ही तुम्हाला कण 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 मारत असते आणि अशी अनेक वर्ष त्या भावनेत त्यांनी काढली. त्याच्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या की कशासाठी जगती आहे मी. आणि जेव्हा आपले काही एपिसोड्स त्यांनी पाहिले आणि असं बरंच माणूस पाहत असतो पण त्याची सत्यता आणि ह्या सगळ्यावरती पण प्रश्नचिन्ह असतं की नक्की हे काय आहे कसं आहे. आणि शिवाय त्या बँगलोरला होत्या तर त्यांनी माझ्याशी शेअर केलं, त्या म्हटलं की एका एपिसोडमध्ये मी कुणाचा तरी एक्सपिरियन्स शेअर करत होते आणि तेव्हा तो एक्सपिरियन्स शेअर करताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. म्हणजे कोण काय ऑब्झर्व करतं तर त्यांनी ते ऑब्झर्व केलं. त्या म्हटल्या की मॅडम तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि तिथून मला कळलं की तुम्ही खरं बोलताय, तुम्ही ते मनापासून सांगताय आणि तुम्ही जे काम करताय ते मनापासून करताय. म्हणजे इतक्या बारीक गोष्टी प्रेक्षक बघत असतात आणि ते बघून त्या म्हटल्या मला ही ट्रीटमेंट घ्यायची. बँगलोरवरनं येणं अवघड होतं आणि मला हे प्रेक्षकांना सांगायचं आहे की जर तुम्ही येण्याच्या कंडिशनमध्ये नसाल तर येण्याचा हट्ट करू नका. तुम्ही तुमची सगळी माहिती ईमेलवरनं पाठवलीत, कुरिअरद्वारे पाठवलीत तर आपण लगेच ट्रीटमेंट करू शकतो, पण तो हट्ट त्यांनी केला. त्यामुळे नाही मला तिथे जायचं आहे आणि ट्रीटमेंट सुरू करायचे, पण त्याच्यासाठी काहीतरी कालावधी गेला ना, तेवढा वेळ पुढे गेला ना, मग कसं तरी जमवून त्या बँगलोरवरनं आल्या. मला आठवतं आहे ज्यावेळेला त्या क्लिनिकमध्ये आल्या त्यांना चालणं अत्यंत अवघड होतं. साधारण 5 खुर्च्यांपलीकडे त्या बसलेल्या आणि 5 खुर्च्यांनंतर केबिनचं दार, तर तेवढं अंतर यायला त्यांना आधार घेऊन जवळजवळ 5-10 मिनटं लागली. सावकाश 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 त्या आतमध्ये आल्या. त्याच्यानंतर पहिली ट्रीटमेंट झाली आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या ज्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांना आधार लागला नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की ठीक आहे काउन्सिलिंग आणि ह्या त्या गोष्टींनी आपण काही गोष्टी मोकळ्या करतो, पण हे जे आहे ना, हा जो रिझल्ट आहे ना पहिल्या ट्रीटमेंटचा, इथे तो माणूस पॉझिटिव्ह होतो. बरोबर आहे. आणि आता मी बरं होणार ही हे जिथे तुमच्या निर्माण होतं ना तिथे तुम्ही 100% रिसेप्टिव्ह होता पुढची ट्रीटमेंट घ्यायला. पुढे त्या बँगलोरला गेल्या, तिथनं ट्रीटमेंट घेत होत्या. त्यांचे सगळे त्रास आता जवळजवळ बरे झालेले आहेत. आता त्या पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि त्या आता म्हणतात की जे माझं राहून गेलं करायचं मुलांसाठी कुटुंबासाठी ते आता मी करू शकते. हो नाही, खरोखरच त्यांच्या बाईटमधनं हे त्यांनी इतक्या वेळा सांगितलं आणि इतक्या चांगल्या ह्यांनी सांगितलं की पूर्ण निराशा ज्यांनी ग्रासलेल्या अशा त्या असताना जेव्हा तुमच्यापर्यंत आल्या आणि त्याच्यानंतर बऱ्याच अशा होत गेल्या तर माझ्या जीवनात आनंद आला असं त्यांनी सांगितलं. आणि असं अनेकांच्या जीवनात तुम्ही आनंद आणलेला आहे आणि खरोखरच ही ट्रीटमेंट अनेकांसाठी संजीवनी म्हणून काम करते. जसं तुम्ही आत्ता म्हणालात ना, तर अशा पण एक आमच्या पेशंट होत्या संगमनेरच्या, दिनकर म्हणून, तर त्या तर पूर्ण बेडरिडन होत्या, संधिवाताचाच त्रास होता त्यांना आणि त्या हलवूही शकत नव्हत्या. त्यांचा मुलगा पुण्यात होता त्यावेळेला शिकायला. आता तरुण मुलं त्यांना या गोष्टी पटत नाहीत, पण त्यावेळेला मराठी आजींचा अनुभव आलेला होता पेपरला आणि तो त्यांनी वाचलेला होता की बेडरिडन असलेल्या वयाच्या 75व्या वर्षी आजी कशा चालायला लागल्या. तो त्यांचा फोटो घेऊन क्लिनिकला आला आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. तो मुलगा स्वतः ट्रीटमेंट घ्यायचा, आई घ्यायची, त्याचे वडील घ्यायचे, जसं त्याला जमेल तसं त्यांच्यासाठी ट्रीटमेंट घेतली जायची. आणि रेग्युलर ट्रीटमेंटनंतर मला आठवतं साधारण 2 किंवा 3 महिन्यांनी, तर ही खूप जुनी गोष्ट आहे, 2010ची गोष्ट आहे ही, पण साधारण 2 ते 3 महिन्यांनी त्या बाई स्वतः आम्हाला भेटायला आल्या होत्या संगमनेरवरनं. ज्या घरातल्या घरातही काही चालू शकत नव्हत्या, छोटीशी जरी स्टेप आली तरी त्या उतरू शकत नव्हत्या, पण त्याच्यातनं पूर्ण नंतर हळूहळू बाहेर पडल्या. तर जर येऊ शकत नसेल कोणी, तर जरी तुमचं कोणी आलं फोटो घेऊन सगळी माहिती घेऊन, तरीही आपण ट्रीटमेंट करू शकतो. आणि अशाच पद्धतीने हे काम होतं. आणि ह्या तुम्ही जसं म्हणालात ना तसं त्याच्यासाठीच आम्ही काम करतो आहे, कारण हे अनुभव आम्ही घरी घेतले, आम्हाला माहिती आहे की ह्याचे काय रिझल्ट्स आहेत. आणि मग हे रिझल्ट असे खूप आहेत हो ग्रासलेले, अजून आपण सगळ्यांपर्यंत पोचलेलो नाही होत. आपण वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचायचा प्रयत्न करतोय, त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय, पण तरीही अजून सगळ्यांना स्वयंपूर्ण उपचार माहिती नाही आहेत. तर याच माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय की हे असं काहीतरी आहे बरोबर जे तुम्हाला कोणत्याही आजारातून बाहेर काढू शकतं. फक्त पेशन्स ठेवा, रेग्युलर ट्रीटमेंट घ्या,
म्हणजे तुम्ही सगळ्यातनं बाहेर पडू शकता. खरोखरच सातत्य, संयम आणि सकारात्मकता अशा गोष्टी असतील तर ही ट्रीटमेंट संजीवनी ठरते हे आपण कित्येक अनुभवांवरनं ऐकलेलं आहे. मला माझी खात्री आहे की आपला प्रेक्षक वर्ग ऐकत असेल तर नक्कीच ज्यांना गरज आहे ते तिथे येतीलच, पण येतील ते सकारात्मकता आणि सातत्य ठेवून असेच येतील. आत्तापर्यंत आपण अस्थी आणि स्नायू या संस्थेविषयी तुमच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. वेळ झाली आज इथेच थांबायची. अस्थी संस्था आणि स्नायू याविषयी आपण जाणून घेतलं होतं, पण पुढच्या भागामध्ये आपण प्रजनन संस्थेविषयी जाणून घेणार आहोत. त्यामुळे बघत रहा निरामय जीवन.